एका रोड रोमियोने तरुणीवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचे असे धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडामध्ये पडसाद उमटले. चिरणेमध्ये तरुणीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी हल्लेखोर रोमियो मयूर गिरासेला बेड्या ठोकल्यात. पण तरी देखील स्थानिकांचा रोष कमी व्हायला तयार नाही. पोलिसांच्या सुस्त कारवाई विरोधात शिंदखेड्यात विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढून हल्ल्याची चौकशी सीआयडीकडे सोपवण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी जी दिरंगाई केलेली आहे, 4 तास जो उशीर केलेला आहे आरोपीला शोधण्यासाठी, पथक रवाना करण्यासाठी, त्यांची कसून चौकशी झाली पाहिजे आणि तपास या ठिकाणच्या पोलिसांकडे न देता तो सीआयडीकडे दिला गेला पाहिजे. म्हणजे त्याच्यात पोलिसांचं निलंबन, पोलिसांची चौकशी आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. हल्ला झालेल्या तरुणीवर धुळ्यातल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. तरुणीच्या फिर्यादीवरून मयूर गिरासे विरोधात शिंदखेडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. काही जे आरोप होत आहे त्यामध्ये कुठलेही तथ्य नाही. पोलिसांनी आरोपींना किंवा कुणालाही कुठलीही मदत केलेली नाही किंवा गुन्हा दाखल करण्यातही उशीर केलेला नाही. गुन्हा जी जखमी विद्यार्थिनी होती तिच्या दबावानुसार गुन्हा दाखल केलेला आहे. केवळ लग्नाला नकार देणाऱ्या तरुणीवर जीवघेण्या हल्ल्यामुळे ग्रामीण भागातल्या पालकांच्या मनात प्रचंड दहशतीचं वातावरण आहे. ती कमी व्हावी यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होतीये. प्रशांत परदेसी, झी मीडिया, धुळे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.